सीसी पुलिस थाना अंतर्गत आने वाले वाना डोंगरी क्षेत्र से एक गुमशुदगी का मामला उजागर हुआ है, जहां एक 22 वर्षीय युवक अचानक से सामाजिक कार्यक्रम के दौरान गायब हो गया और आज एक सप्ताह हो चुका है, उसका कोई पता नहीं। भरे पूरे परिवार से यदि नौजवान बेटा अचानक से गायब हो जाए तो सर्वाधिक दुख उन माता पिता को होता है जो बड़े संघर्षों से पाल पोस कर बड़ा करते हैं। वाना डोंगरी क्षेत्र में रहने वाला पोटे परिवार दूध का व्यवसाय कर अपना उन्निर्वाह करता है। दिनांक 10 अक्टूबर की रात वाना डोंगरी निवासी 22 वर्षीय आकाश रामदास पोटे गणेश मंडल के सांस्कृतिक कार्यक्रम में गया था, लेकिन उस रात वह वापस ही नहीं आया। मामले की गंभीरता को समझते हुए आकाश के माता पिता ने गुमशुदगी की प्राथमिकी दर्ज कराई, लेकिन आज लगभग एक सप्ताह हो गया है, आकाश का कोई पता नहीं, जिसके चलते आकाश की मां ने BCN के माध्यम से आकाश से घर वापस लौटने की दरख्वास्त की है। आकाश तू ये रे आकाश, हम लोग परेशान है आकाश, लान लान भागू आकाश, क्या मांगो तू मोटा आकाश, क्या हो मई हिम्मत है आकाश, तू गेला तसा घर चित नहीं लागा लागला आकाश, मी लड़ू पवन चलला आकाश, मी एक घास जेवले ना आकाश, जितो भी आसन तू ये बा मला भेट दे, मी कोणी तुला काय करणार नाही आकाश, तुला मी ना धंदा घेऊन दिला आकाश, तुम्हाला पोटातली गोष्ट सांगता काही, मी दूध वाटत नाही, मी कोणचाही बिझनेस करीतो, मी तुला कोणचाही करून दिला असता, तुम्हाला पोटातली गोष्ट सांगता आकाश, कोण तुला टचिंग केला असं, कोणी तुला बोलला असं, काही बोलला असं तर मला सांगता, मी तुला हे इच्छा पुरी केली असती बा, मला बोलता काय, मी कुठे जातो कोण्या गाव जातो जॉब करीतो कंपनीत जातो तर मी तिथं बी हजर होते, फक्त मला तू एक शब्द बोलता काही, मी इथं इथं चाललो, मी तिथं चाललो, मी तुला जाऊ दिला असतं, आता बी काही चुकलं नाही, तू घरी ये, तू जर बोलशील काही मी दूध वाटत नाही, मी जॉब करीतो, मी इथं राहतो तिथं राहतो, मी तुला धाडून देईन, तू कुठं बी असं नये बा, मला हाडपेट झाली, भाऊ बेमार पडला, घरचं हलू लागले रोहित, आकाश तू ये, तू कुठं बी असं तर ये आकाश, तू ही विनंती करते बा, त्या पाया पडते मी, तू ये, त्या बी गरमी राहत नाही आकाश, नाही तर मी मरून जाईन आकाश, मग या जिंदगीत काहीच नाही आकाश, काहीच नाही, जोपर्यंत तू मला डोळ्यानं दिसत नाही तोपर्यंत मी तिरी बसत नाही, नाही तर काही बी खाईन मरण आकाश, मी तू ये, तू ये बा, कुठं बी असं तर ये आकाश, तुला कोणी काय बोललं असं, कोण टच केलं असं ते बी मला पोटातली गोष्ट सांगून दे, कोण्या पोरानं तुला काही चारलं खाण्या घेण्यात ते बी सांगून दे, मी सगळं तुला करीते बा, तू ये, जिथं बी असं तिथं ये। हमारा नाम रामदास पोटे कृष्णाजी, आकाश पोटे ते मुलगा गेलाय 10 तारखेला, गणपती डान्स वगैरे होता तो 10 तारखेला गायब झाला, रात्री 11:30 वाजता, कुछ बताया नहीं कुछ नहीं, ऐसा वाना डोंगरी MRDC अपना राजू नगर, इच्छा मुलगा है तो आकाश घरी है, आकाश घरी है, परेशानी लय परेशान लय झाली घरी, आई बाबा लढत तुझे वाले, कोणी तुला बोलला नाही, लवकर लवकर घरी ये, तू लय आठवली येते, आम्हाला कोणीच नाही, कोणाला राखी बांधू, घरी आका आम्हाला कोण राहतो, त्या नाही तूच बोला जाय। आकाश के अचानक गुमशुदा होने से अभिभावकों के साथ साथ समाज में भी शोक की लहर है, वह कहां गया होगा, या किसी कारण से गया होगा, या किसी ने उसका अपहरण कर लिया होगा, आदि प्रश्नों के जवाब अब समय के पेट में हैं, जहां स्थानीय जनता द्वारा विभिन्न कयास लगाए जा रहे हैं। बहरहाल कारण जो भी हो, लेकिन वाना डोंगरी के पूर्व नगर सेवक भागवत काले ने अपील की है कि जिसे भी आकाश के विषय में जानकारी प्राप्त हो कृपया 9765032526 इस मोबाइल नंबर पे संपर्क प्रस्थापित करें। साथ ही साथ आकाश के चाचा ने भी दरख्वास्त की है कि जानकारी मिलने पर 9637709716 इस नंबर पर संपर्क करें।
नमस्कार, मी भागवत काळे, वानाडोंगरी नगर परिषद नगर चौक माझे. आमचा भाचा मागील 10 तारखेला रात्री 11 वाजता गायब झाला आहे एका कार्यक्रमातून. आम्ही ना मिसिंग दाखल केली आहे 10 तारखेला, पण आम्हाला त्याच्यात मध्यश्री पत्ता चालला होता का तो पुण्याला आहे, त्याचा मोबाईल ट्रॅक झाला होता. पोलीसवाल्याकडे आम्ही ना नंबर जो पाठवला होता त्यांनी ट्रॅक करून सांगितला का पुण्याला तो नंबर ट्रॅक झाला. आम्ही रात्री निघालो, 4 दिवस आम्ही तिकडेच राहिलो. 4 दिवसाच्या बाद नागपूरला आलो. पोलीसवाल्याचं सहकार्य चालू आहे, त्याचा बी तपास चालू आहे. आता तो भाषा आता काही समजून नाही राहिला कशाहून गेला, बाहेरचं काही घरचं किंवा कुठलं. आता त्यानं माईचा असन त्रास, बापाचा, काकाचा, मामाचा, भाऊचा, आजीचा, आजाचा, ज्याचा पण असन, मी त्याचा मामा आहो. त्यानं नाही बापाला करावं, नाही काकाला करावं, नाही कोणाला, पण मी मामा आहो. त्याला माहित आहे का मामा आपल्या सगळ्या समस्याचं समाधान करते. आपल्या जो लहानशाचा मोठा झाला त्याला कोणचा बी त्रास असन, मी ना आईला सांगन, ना बापाला सांगन, ना फॅमिलीला, त्यानं मला फोन करून सांगावं. मी एकटा चिंतित, ना काका येईन, ना बाबा येईन, ना मामा येईन, मी स्वतः येईन. त्याला समजवून त्याला जे उचित वाटन, त्याला लग्न नसन करायचं लग्न नाही, धंदा नसन करायचं धंदा नसन, घरचं काय असन घरचं, बाहेरचं जे असन ते, त्याला कोणी ब्लॅकमेल करत असन, कोणी काही बी करत असन, त्याची पुरी जिम्मेदारी घेऊन त्याचा अंगाला धक्का बी नाही लागू देत. तो यादी एवढा असून बी विचार करण, मला काका मारण, बाबा मारण, किंवा घरचे मामा रिश्ते, त्याला कोणीही असं हात नाही लावणार, त्याची पुरी जिम्मेदारी माझ्याकडे राहील. त्याने कुठं बी असं फोन करावं, कसं होईन, त्याच्या चक्कर मध्ये आईचा जीव चालला जाईन, किंवा बाबा काही कम जास्त, आजी आहे, सगळे लोक 10 दिवस झाले अजून घरी, त्याच्या काही स्वयंपाक नाही, काही नाही. त्याने एवढी कृपया करावं, समजदार पोरगा आहे तो, सुचिक पोरगा आहे, शिकला सवरला आहे, त्यानं असं नाही करावं. एक बार येऊन सगळ्याशी भेटून का बा मला इथं नाही राहायचं, मी कुठं बी चाललं जाईन, मला काही तुम्ही शोधा नको, या नको. पण आता असं आहे तो झालं का नाही का हे सगळे जणाला एक वेगळा मेसेज चालला आहे. कोणी म्हणते तिकडं गेला आहे, कोणी म्हणते मारून फेकला आहे. तर याच्या पोलीस MRDC पोलीस स्टेशनशी बी मी हात जोडून विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर कारवाई करण्यात यावं आणि चांगला तपास करावा. याचा मुलगा याला भेटला पाहिजे, हेच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. आकाश, मी काका बोलतो. जिथं कुठं असतील तू येण्याची कोशिश कर लवकरात लवकर. बहुत दिवस झाले तुझ्यासाठी, पूर्ण परिवार आपला, घरचे सगळे परेशान आहे, सगळे पोरोबार बसून रडत, बहुत आई बाबा काका जे बी तुम्ही पूर्ण परिवार आहे तो पूर्ण 8 दिवसापासून रडत आहे आजपर्यंत. तुला काही दबाव असन कुठं, तुझ्या आई बाबा काही लग्न करायची इच्छा नसन तर काही सांगू शकतो तू मला. असं नाही का जरुरी का दबावमध्ये येऊन मी मला मारतीन कडे, कोणी तुला मारणार नाही, असं काही शक्य नाही का. आपल्याला नाही इच्छा तर नाही, कोणती तुला दुसरे पसंद असन कोणी तर ते तू आपल्या पसंत राहू शकत. आम्हाला काही त्याच्यात दोषी नाही तू आमच्याबद्दल. तू आपलं जीवन तू आपल्या स्वतः, तू खुश होता आम्ही खुश आहे. तू लवकरात लवकर कोशिश कर, फोन कर कोणाला बी की मी इथं आहे का मला घ्यायला. तुला कुठं भाड्याला पैसे नसन काही तर मी तुला खात्यामध्ये पैसे टाकून देतो. तू ये भाड्यातले तसे तर खात्यामध्ये पैसे टाकले मी 3000 रुपये का माझं तपलिकमध्ये असन बा, आता काढून घेशील तू ATM ते पैसे काढ, कुठं नसन काम नको करू तू, ते पैसे घेऊन खात्यात आपलं भाड्यानं तिकीट ना येऊन जा. तुला खात्यात पैसे टाकले आहे मी ना रविवारी. एवढं कसं एवढं जिम्मेदारी घे, तू हुशार पोरगा आहे आणि काही अगर कोणाचा दबाव असन, कोणी टॉर्चर करत असन, कोण तुला उलट ब्लॅकमेल करत असन का तुम्ही असं करशील, तू इथं नाही राहशील तर मग मी मरेन, असं असं त्या दबावामध्ये जाऊ नको. असे काही लोक मरणारे पाहिले, कोणी वाचले, मरता मरता काही लोक आता जीवन बसविते घरी. असे काही दबावमध्ये यायचं नाही, काही तपलेलं तर सांगलं ना आपण, काही मुश्किल हाल होऊन जाईल आपल्या मनानं. लवकर लवकर मला कॉल कर, काही मेसेज पाठव मोबाईलवर. माझा मोबाईल नंबर तुला पाठ आहे ना, 9765032526 हा नंबर काकाचा नंबर तुया. एवढे काही लक्षात घे कोणत्याही गोष्टीचं. तुला कोणी असं वाटत असेल की काका यार मग एवढा आता रागानं गेलो, राहायचं तर मूड नव्हतं पण निघून गेलो, पण आता घरी गेलो तर काका अजून टाचर करीन. पण हे मी असं कधी नाही टाचर करणार, असं तुला गलत सोचत या बारेत. आणि तुला नाही अगर नसन कुठं मला फोन कर, मेसेज पाठव, मी तुला स्वतःहून घ्यायला येतो. काय तपलीक मध्ये असं कुठं खाल पैसे न जाऊ, खात्यामध्ये पैसे टाकले 3000 रुपये ते ATM काढून घे, काही टेन्शन नको घेऊ. कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ मनीष टेमरे, BCN News नागपूर.